सध्या एक मोठी बातमी समोर आलेली आहे, 10वी आणि 12वीच्या परीक्षेबाबत सरकारची वेट अँड वॉचची भूमिका असल्याचं समोर आलेलं आहे। 15 फेब्रुवारीपर्यंत सरकार वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये असणार आहे। 15 फेब्रुवारीपर्यंत आढावा घेऊन परीक्षांबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलेलं आहे। बोर्ड SERT ची शिक्षक संघटना, शिक्षक तज्ज्ञ, मुख्याध्यापक या सगळ्यांशी चर्चा करून आराखडा ठरवून नंतरच निर्णय घेतला जाणार असल्याचं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं। सध्या तरी वेळेवरच परीक्षा होतील आणि ऑफलाईन परीक्षा होतील अशी दाट शक्यता आहे। मी पूर्णपणे मॉनिटरिंग करतोय की कोरोनाची परिस्थिती काय असणार आहे। 15 तारखेपर्यंत ते आमचं मॉनिटरिंग असणार आहे, 15 फेब्रुवारी। पण त्याच्यावर आपल्याला काही गोष्टी समजून सुद्धा घेतल्या पाहिजेत की आमची सप्लिमेंटरी एक्झाम असते, कारण जी मुलं समजा ह्या एक्झामला बसू शकले नाही आहेत त्या मुलांसाठी आम्हाला, कारण जर कोरोना परिस्थितीमध्ये काही ठिकाणची मुलं बसू शकले नाहीत तर त्यांना आम्हाला ह्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर त्यांना सप्लिमेंटरी एक्झामला बसवावं लागेल आणि मग त्यांचं 11वीचं ॲडमिशन करणं, हे विविध एकावर एक दुसऱ्या अशा डिपेंड अशा गोष्टी आहेत। त्यामुळे आम्ही 15 तारखेपर्यंत वेट अँड वॉचची भूमिका करतो, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण राहू नये म्हणून। सध्या तरी आपला जो टाइम आहे त्या टाइमवरती परीक्षा होतील आणि ऑफलाईन पद्धतीने होतील।